आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर। ठीक आहे, पॉइंट्स काय काय दिले आपल्याला, ए 1, -3, बी 2, -5 आणि सी -4, -7। कोलिनियर म्हणजे काय, तिन्ही पॉइंट्स जे आहे ए बी सी हे एका सिंगल लाईन वर लाय करतात, हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे की ते लाय करतात की नाही लाय करत। आलं लक्षात? आता आधी आपण पॉइंट ए जो आहे 1, -3 तो कशाला करेस्पॉन्ड करतो, तर x1, y1। पॉइंट बी कोणाला करेस्पॉन्ड करतो, 2, -5 करेस्पॉन्ड टू x2, y2। सिमिलरली जो पॉइंट सी आहे -4, 7 तो कशाला करेस्पॉन्ड करतो, x3, y3। आता जर मी स्लोप डिटरमाइन करायचं म्हटलं लाईन ए बी चं, ठीक आहे, स्लोप ऑफ ए बी, तर काय येईल, y2, -y1 upon x2, -x1। ठीक आहे, आता आपण इकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, तर काय येईल, y2 काय आहे आपला -5, मायनस ऑफ y1 किती आहे -3, डिवाइडेड बाय x2 किती आहे 2 आणि x1 किती आहे 1। म्हणून आपला आता न्यूमरेटर काय होऊन जाईल, -5 + 3 डिवाइडेड बाय 2 - 1 किती होतात 1। म्हणून स्लोप ऑफ लाईन ए बी काय आला आपला -2। आता आपण काय लिहू शकतो, स्लोप ऑफ लाईन बी सी, ठीक आहे, तर ही काय येऊन जाईल, y3 - y2 डिवाइडेड बाय x3 - x2 विच इज इक्वल टू, y3 काय आहे 7 आणि y2 काय आहे -5। सिमिलरली x3 काय आहे आपला -4 आणि x2 काय आहे 2। त्याच्यामुळे हे काय येईल, 7 + 5 म्हणजे 12 डिवाइडेड बाय -4 - 2 म्हणजे -6। देअरफोर स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू -2। आता जो आपला स्लोप आहे ए बी चा तो किती आलाय, -2। सिमिलरली स्लोप ऑफ बी सी हा पण किती आला आपला, -2। म्हणजे काय की या दोन्ही लाईन्स जे आहे यांचा कॉमन पॉइंट बी आहे, त्याच्यामुळे हे पॉइंट कसे आहे, a'b'c अँड ए बी सी आर कोलिनियर पॉइंट। आलं लक्षात? तर हे आपलं फायनल आन्सर आहे। थँक्यू।